दिनों पहले सीउर सेक्टर 48 में स्लैब गिरने की घटना घटी थी, जिसमें एक व्यक्ति घायल हो गया था, जिसे 8 टांके पड़ गए थे। पूर्व मंत्री एवं ऐरोली के विधायक गणेश नाइक ने खुद सिडको निर्मित इस सोसाइटी को भेंट देकर इमारतों का जायजा लिया था, तो अधिकांश घर जर्जर अवस्था में थे, जहां रहना लोगों के लिए खतरे से खाली नहीं था। उस समय उन्होंने लोगों को ये विश्वास दिलाया था कि जल्द ही सिडको के व्यवस्थापकीय संचालक के साथ उनके बैठक का आयोजन किया जाएगा। अपने शब्द को पूरा करते हुए आज पूर्व सांसद संजीव नाइक के नेतृत्व में पूर्व नगर सेवक विशाल डोलस एवं सोसाइटी के शिष्टमंडल के साथ सिडको के व्यवस्थापकीय संचालक डॉक्टर संजय मुखर्जी के साथ एक बैठक संपन्न हुई। इस बैठक में सभी वास्तविक स्थिति व्यवस्थापकीय संचालक के सामने रखी गई। मामले की गंभीरता को देखते हुए सिडको के व्यवस्थापकीय संचालक डॉक्टर संजय मुखर्जी ने इमारतों के दुरुस्ती के आदेश दे दिए एवं पुनर्निर्माण पॉलिसी को लेकर जल्द ही नगर विकास विभाग के सचिव, मुख्यमंत्री, उप मुख्यमंत्री, विधायक गणेश नाइक, पालिका आयुक्त एवं स्वयं सिडको MD के बीच बैठक आयोजित करने का आश्वासन दिया। इस संदर्भ में अधिक जानकारी देते हुए पूर्व सांसद संजीव नाइक ने कहा कि मुंबई एवं ठाणे में पुनर्निर्माण को लेकर पॉलिसी है, लेकिन सिडको नवी मुंबई शहर की मालिक है, इसीलिए जब तक सिडको हमें मदद नहीं करती तब तक हम कोई पॉलिसी नहीं ला सकते। आज माननीय सिडको MD संजय मुखर्जी साहेबांच्या बरोबर विविध नवी मुंबईतल्या विषया संदर्भामध्ये माननीय गणेशजी नाईक साहेबांच्या आदेशानुसार त्यांनी काही विषय मला सांगितले होते। विशालजी डोळस यांच्या प्रभागामध्ये काही बिल्डिंग्स ह्या नादुरुस्त सिडकोनी बांधलेल्या बिल्डिंग 5-7 वर्षापासूनच नादुरुस्त व्हायला लागला। आता प्रत्येक येणारे MD साहेब काय म्हणणार की बाबा आता काय झालं आहे, हे तर खूप जुनं आहे, तुम्ही त्याचं करा। पण ह्या MD साहेबांनी सांगितलं की पॉलिसी घ्या, या संदर्भामध्ये 3-4 सोल्युशन्स, सेल्फ रिडेव्हलपमेंट, क्लस्टर डेव्हलपमेंट, सिडकोच्या माध्यमातून डेव्हलपमेंट, असे विविध 5-6 वेगवेगळे सूचना प्रकल्पासंदर्भामध्ये मांडल्या जाणार आहेत एक पॉलिसीच्या अनुषंगाने। आणि ती पॉलिसी पूर्ण नवी मुंबईमध्ये, जसं मुंबई म्हाडामध्ये आहे, मुंबई MSRDCमध्ये आहे, मुंबई महापालिकेत आहे, ठाण्यामध्ये आहे, तसं नवी मुंबईत कुठेच नाही आहे, कारण या शहराची मालकच सिडको आहे। त्याच्यामुळे आपण त्या ठिकाणी कुठलीही प्रकारची पॉलिसी घेऊ शकत नाही। आगे उन्होंने ये भी कहा कि पॉलिसी डिसीजन के लिए विलंब लगेगा, मगर इमारतों की तुरंत दुरुस्ती की जाए, ऐसी मांग विशाल डोलस द्वारा की गई थी, जिसे मंजूरी मिल गई है। साथ ही नगर विकास विभाग के सचिव, मुख्यमंत्री, उप मुख्यमंत्री, विधायक गणेश नाइक, सिडको MD एवं पालिका आयुक्त के साथ एक बैठक आयोजित की जाएगी, जिसमें धोरण निश्चित किया जाएगा। तो आज त्यांनी असं सांगितलं की आजच्या या विषयावरती सिडको नगरविकास 1, नगरविकास 2 दोन्ही सेक्रेटरींच्या बरोबरती माननीय मुख्यमंत्री, माननीय उपमुख्यमंत्री आणि नाईक साहेब अशा पद्धतीची बैठक मागतायत, ज्या बैठकीमध्ये नवी मुंबईतल्या अशा धोकादायक इमारतींसाठी, आता असं झालं आहे की तो पॉलिसी डिसिजन होईल पण त्वरित रिपेअर करण्यात यावं, अशा पद्धतीची मागणी विशाल डोळसांनी केली आणि ती मान्य केलेली MD साहेबांनी की जे काय तात्पुरती जी काही दुरुस्ती ती त्वरित करण्यात यावी, परंतु लाँग टर्ममध्ये दूरगामी या ठिकाणी काहीतरी धोरणात्मक निर्णय असावा। तर त्यांनी सांगितले की ती 3-4 प्रकारच्या वेगवेगळ्या धोरणात्मक निर्णय या ठिकाणी मांडण्यात येईल, ती मागणी नाईक साहेबांच्या माध्यमातून अधिवेशनामध्ये मागेच मांडली गेली होती। आता या संदर्भामध्ये माननीय मुख्यमंत्री शिंदे साहेब आणि उपमुख्यमंत्री फडणवीस साहेब यांच्या अध्यक्षतेखाली सिडको MD नगरविकास 1, नगरविकास 2, नवी मुंबई महापालिका आयुक्त अशा सर्वांच्या उपस्थितीमध्ये एक धोरण आपल्याला घ्यावं लागणार आहे, ज्या धोरणाची आवश्यकता आहे, जेणेकरून जे दर पावसाळा आला की कुठेतरी स्लॅब घुसळतो, मग धावत यायचं महापालिकेत जायचं, सिडकोकडे जायचं, मग नगरसेवक, मग ह्यापासून बाहेर पडण्यासाठी काहीतरी गोष्ट असायला पाहिजे। आगे उन्होंने ये भी कहा कि पुनर्निर्माण के पहले पुनर्वास की समस्या हल हो एवं इसके लिए 200 से 400 मकान होने चाहिए, ताकि इमारत बनने तक लोगों को वहां रहने की जगह दी जा सके। पुनर्वास के संदर्भ में भी पॉलिसी लाने का निर्णय लिया जाएगा, ऐसा आश्वासन भी सिडको के व्यवस्थापकीय संचालक द्वारा दिए जाने की बात उन्होंने कही।
आमची अशी मागणी आहे की रिडेव्हलपमेंटच्या अगोदर रिहॅबिटेशन ह्या लोकांसाठी कुठेतरी या शहरामध्ये एक 2-400 अशा फ्लॅट उपलब्ध असले पाहिजेत ज्याच्यामध्ये बिल्डिंग होईपर्यंत यांना कुठेतरी व्यवस्था व्हायला पाहिजे, आणि ती व्यवस्था करण्यासाठी जी पॉलिसी असावी, काय पॉलिसी असावी, अशा पद्धतीचं धोरण या काही दिवसामध्ये त्या ठिकाणी आणण्याचं माननीय सिडको MD साहेबांनी सांगितलं. आत्ताच त्यांनी माननीय महापालिका आयुक्तांशी चर्चा केली माझ्यासमोर, आणि आयुक्त साहेब कारण प्रशासक आहेत आणि म्हणून माननीय आयुक्त साहेब माननीय MD सिडको यांच्या उपस्थितीमध्ये ती बैठक होईल आणि या शहराला लवकरच एक रिडेव्हलपमेंटच्या अनुषंगानं पॉलिसी आहेच पण रिहॅबिटेशन पुनर् लोकांना घरं त्वरित मिळण्यासाठीचं पॉलिसी आणण्याचा निर्णय झालेला आहे. पूर्व नगर सेवक विशाल डोलस ने कहा कि उन्होंने सिडको के व्यवस्थापकीय संचालक से क्लस्टर रीडेवलपमेंट की मांग की है, क्योंकि जो इमारतें जर्जर हो चुकी है उनका सामूहिक पुनर्निर्माण होना जरूरी है. आज सिडको MD बरोबर माननीय आमदार गणेश जी नाईक साहेब यांच्या आदेशाने श्री संजीव जी नाईक साहेब यांच्या उपस्थितीमध्ये MD यांच्या दालनामध्ये गुरुकृपा सोसायटीमध्ये जी काही घटना घडली 2-3 दिवसापूर्वी, त्या घटनेमध्ये जी व्यक्ती जखमी झाली त्याच्या घराचा विषय असेल, सोसायटीच्या इमारतीमधील नादुरुस्त घरं जी आहेत, जी निकृष्ट दर्जाची घरं जी आहेत त्यांचा विषय असेल, त्यासोबतच त्या सोसायटीसोबतच सिवड विभागामध्ये सिडकोने निर्मित केलेली ज्या निकृष्ट इमारती आहेत, निकृष्ट इमारतीतील घरे असतील, त्या सर्वांचा विषय आज MD साहेबांबरोबर समोर आज मांडण्यात आला. त्यामध्ये कशा पद्धतीने मार्ग काढला जाईल याची चर्चा होत असतानाच त्या ठिकाणी MD सरांना माननीय संजीवजी नाईक साहेब आणि मी की या सोसायटी सिडकोकरिता म्हणजे जे सिडको वसाहत आहे, सिडको वसाहतीकरता जर आपण क्लस्टर डेव्हलपमेंट आणली तर सोसायटींना जे स्ट्रक्चरल ऑडिटसारखा जो एक किचकट विषय असतो त्याला सामोरं जाण्याची गरज पडणार नाही, कारण प्रत्येक सोसायटीला इंडिव्हिज्युअल स्ट्रक्चरल ऑडिट करणं हे शक्य नाही आहे, कारण सगळी त्या ठिकाणी जी घरं आहेत अल्पदरातील घरं आहेत, मेंटेनन्स एवढा मोठा नसतो जसं खाजगी सोसायटीमध्ये असतो, त्यामुळे तशा प्रकारचा निधी आमच्याकडे उपलब्ध नाही आहे. आणि अडचण अशी होते की प्रत्येक सोसायटी जी C1 कॅटेगरीमध्ये जाईल, C3 कॅटेगरीमध्ये जाईल, या भानगडीत जर पडलं तर एकाचं डेव्हलपमेंट होईल आणि एकाचं डेव्हलपमेंट होणार नाही, म्हणूनच त्या ठिकाणी सामूहिक विकास व्हावा, क्लस्टर डेव्हलपमेंट व्हावी म्हणून ही मागणी करण्यात आली. आणि MD साहेबांनी त्वरित त्या ठिकाणी त्यांचं जे शिष्टमंडळ होतं त्यांना आदेश दिले की याच्यावरती पॉलिसी बनवली पाहिजे, धोरण बनवलं पाहिजे आणि ते पुढे नगर विकास विभागाला प्रस्तावित केलं पाहिजे, आणि त्याच्यावरती त्यांनी आश्वासन दिलेलं की आम्ही आजपासूनच ते प्रस्तावित करू. त्यासोबतच ज्या सोसायटीमध्ये ही जी दुर्घटना घडलेली आहे त्या सोसायटीच्या अशा घरांची अशा बिल्डिंगची सुद्धा तात्काळ दुरुस्ती करून द्यावी अशा सुद्धा सूचना त्यांनी त्यांच्या शिष्टमंडळाला दिलेल्या आहेत. ब्युरो रिपोर्ट, द मेट्रो.